राज्यात सध्या उन्हाचा ताप वाढलाय. कमाल तापमान 40 पार पोहोचल्यानं विदर्भ मध्य महाराष्ट्रात उन्हाचा झटका वाढलाय. शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भातल्या अकोल्यात देशातलं उच्चांकी 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. सोमवारपासून विदर्भात उष्णतेचा लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्यात. उकाड्यातही वाढ झाल्यानं घामाच्या धारा वाहू लागल्यात. विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पुढे गेलंय. नगरमध्ये 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तापमान सरासरीपेक्षा 5.1 अंशांची वाढ झाल्यानं तिथे उष्णतेची लाट आली. उद्यापासून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. विदर्भापासून मराठवाडा दक्षिण कर्नाटकापर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले, त्यामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे, त्यामुळे दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये पावसाला पोषक हवामान तयार झालं आहे. यासोबतच हवामानाच्या अपडेटमध्ये ते संपवत शेती आणि हवामानाविषयीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.